काहो गोंधळी बुवा? काय म्हणता गोंधळी बुवा? पाच रामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. हा गोंधळ मांडलेला आहे तेव्हा आपला संपूर्ण गोंधळ बर भाग पहिला हे कॅशेट आपणास फार आवडल्याबद्दल बर आम्ही फार फार आभारी आहोत. असं तेव्हा तसाच लोकाग्रहास्तव संपूर्ण गोंधळ हा भाग दुसरा आम्ही सादर करीत आहोत. असं हाती माळ परडी सूचना काहीच ह्या अंबाबाईची माळ परडी माझ्या हातात आल्यापासून मला कसंच होतंय. कसं होतंय सांग मला. तुळजापूरला जाऊ वाटतंय. असं असं हाती माळ परडी सूचना काहीच तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईच तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईच तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईच तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईच हाती माळ परडी सूचना काहीच हाती माळ परडी सूचना काहीच तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईच तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईच तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईच तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईच
तेव्हा गोंधळी बुवा काय म्हणता गोंधळी बुवा आई अंबाबाईन तुळजापुरामध्ये राहण्याचे ठरविल्यामुळं ब्रह्मदेवान गंगा नदी यमुना नदी आणि सरस्वती नदी अशा 108 तीर्थांना या तुळजापुरी राहण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे सर्व नद्याचे पाणी खळखळत वाहत त्या देवी समोर एकमेकात मिसळलं पाण्याचा तो कल्लोळ पाहून ब्रह्मदेवान त्या तीर्थास कल्लोळ तीर्थ असे नाव दिले या पवित्र तीर्थात स्नान करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व पातकांचा आणि दुःखाचा नाश होतो कल्लोळ तीर्थाच्या बाजूलाच उजव्या हाताला पायऱ्या उतरल्यावर श्री गोमुख तीर्थ आहे याच तीर्थाला धारा तीर्थ असे म्हणतात या गोमुखाचे पाणी श्री भवानी मातेच्या स्नानाला दररोज वापरले जाते गोमुखात थंड पाण्याची धार कायम चालू असते तुळजापुराला आलेले भाविक भक्त याच गोमुख तीर्थाच्या थंडगार पाण्याने हातपाय धुवून देवीच्या दर्शनाला जातात अशा या कल्लोळाचा काय महिमा आहे आम्हाला सांगायला पाहिजे गुंजळीवा कल्लोळाचं पाणी थंडगार कल्लोळाचं पाणी थंडगार करतय दुःखाचा बेडा पार 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 करतय दुःखाचा बेडा पार कल्लोळाचं पाणी थंडगार करतय दुःखाचा बेडा पार कल्लोळाचं पाणी थंडगार करतय दुःखाचा बेडा पार करतय दुःखाचा बेडा पार कल्लोळाचं पाणी थंडगार करतय दुःखाचा बेडा पार कल्लोळाचं पाणी थंडगार करतय दुःखाचा बेडा पार करतय दुःखाचा बेडा पार कल्लोळाचं पाणी थंडगार 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 करतय दुःखाचा बेडा पार कल्लोळा
आदेशा प्रमाणे बर कल्लोळा मध्ये नाहून नाहून गोमुख तीर्था मध्ये हात पाय धुवून धुवून पुढे गेल्यावर गेल्यावर डाव्या बाजूला श्री नर्मदेश्वर श्री अमृतेश्वर श्री महादेव महादेव आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे आहेत मंदिरे आहेत. समोर श्री सिद्धिविनायक विनायक आणि श्री गणपती आहेत आहे. तेथून खाली पायऱ्या उतरून गेल्यावर गेल्यावर समोर अग्निहोम कुंड आहे आहे. त्याच्या बाजूला मोठा पार आहे पार आहे. त्या पारावरती गोंधळी गोंधळ घालतात घालतात. होमाच्या आसपास भरपूर मोकळी जागा. त्या ठिकाणी आराध्य आणि भक्त मंडळी टोळी टोळीने गाणी गातात गातात. हलगी झांज वाजवून वाजवून आराधी आराधनी बाया बाया आंबाबाईची व बाळ परसरामाची गाणी गातात गाणी गातात. पोत पेटवून पेटवून आराधी बाया बाया पोत नाचवतात. लहानशी बाळ परशुरामाची मूर्ती बनवून बनवून त्याला अंगड टोपड घालून घालून एकमेकाच्या हाती देऊन नाचवतात नाचवतात. त्यावेळी बाळ परशुरामाचं गाणं गाणं भक्त मंडळी आवडीने कशी गातात कशी गातात आम्हाला सांगा बरं. अरे जाऊ बाबा रडू नको. ते बसलेली म्हातारी तुला 2 रुपये देईल दुधाला. Yeah.
माहेरच्या शिंप्याला सांगूनी पाठवा माहेरच्या शिंप्याला आंगड टोपड शिवा माझ्या बाळ परसरामाला आंगड टोपड शिवा माझ्या बाळ परसरामाला आंगड टोपड शिवा माझ्या बाळ परसरामाला जोडा माझ्या बाळ परसरामाला रेशमी जोडा माझ्या बाळ परसरामाला रेशमी जोडा माझ्या बाळ परसरामाला रेशमी जोडा माझ्या बाळ उस्मानाबाद जिल्ह्यात असून सोलापूर पासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. आंबाबाईचे लाखो भक्त देवीला हौसाने प्रेमाने येतात येतात देवीचं दर्शन घेतात घेतात देवीचा प्रसाद घरी नेतात नेतात घरी जाऊन जाऊन देवीच्या परड्या भरतात बरोबर आहे गोंधळ घालतात घालतात त्यावेळी आई आंबाबाईला आमंत्रण देऊन बोलावून घेतात घेतात अशा वेळी भक्ताच्या हाकेला आंबाबाई पाहुणे कशी येते कशी येते सांगा बरं आम्हाला. Love.
तेव्हा गुंधळी बुवा काय म्हणता गुंधळी बुवा तुळजा भवानीची मूर्ती मूर्ती काळ्या गंडकी शिळेची असून असून रेखीव सुंदर आहे सुंदर आहे मूर्तीवर उजव्या बाजूला सिंह व डाव्या बाजूला तपस्विनी अनुभूती बर ही तपश्चर्या करीत आहे करीत आहे देवीने मस्तकी सांब धारण केला आहे केलेला आहे मूर्तीच्या उजव्या व डाव्या खांद्यावर बर चंद्र सूर्याच्या आकृती आहेत आहेत आठ हातापैकी बर सहा हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत आहेत राहिलेल्या एका हातात महिषासुराची शेंडी धरली असून दुसऱ्या हाताने त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसला आहे बरोबर आहे पायाखाली महिषासुराची रेड्याच्या रूपातील देह आहे आहे ही अशी मूर्ती मूर्ती देवळात भोगी व अलंकार पूजेच्या वेळेस बघायला मिळते मिळते देवीला जेव्हा दागदागिन्याने सजवतात तिला साडी चुळी नेसवतात त्यावेळी बर देवीची मूर्ती नजरेत भरते भरते तेव्हा आईचा थाट थाट आईच नटण हे कसं आहे सांगा मला काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावलंय बटन काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावलंय बटन हवस पिताना बघून आईला मनाची हवस पिताना घरीच्या तोंडीला सोन्याच लावलंय पटाना
तिच्या चोळीला सोन्याचं लावले बटण काही बाई सांगू अंबाच माझ्या नटण तरीच्या चोळीला सोन्याचं लावले बटण भवानी मंदिराची बांधणी बांधणी हेमाडपंथी असून असून मंदिराचे तीन दरवाजे चांदीचे चांदीचे एक पितळेचा आहे असं देवीचे सिंहासन चांदीचे आहे आहा देवीच्या गाभाऱ्यात गाभाऱ्यात उत्तरेकडे आईचा चांदीचा पलंग आहे आहे देवीला आंघोळ घालतात आहा त्याचे पाणी कुंडा देते येते त्याला श्री आईची न्हाणी म्हणतात बरोबर आहे तुळजा भवानी मंदिराच्या पाठीमागे शुभ चिंतामणी लाभ म्हणून गोल आकाराचा देव आहे देव आहे त्यावर भक्तिभावाने हात ठेवल्यावर मनातील इच्छा पूर्ण होते तो चिंतामणी उजवा किंवा डावा कवल देतो बरोबर आहे मंदिराच्या पाठीमागील तटबंदीस बंदीस एक दरवाजा आहे त्याला शिवाजी दरवाजा म्हणतात तिथून खाली पायऱ्या उतरल्यावर भारती बुवाच्या मठाकडे जाण्याचा रस्ता आहे भारती बुवाच्या मठात अंबा सारंगपा डाव खेळते असे म्हणतात भारती बुवा हे शंकराचे अवतार होते अशी भाविकांची श्रद्धा आहे देवी भवानी भारती बुवा बरोबर सारंग पाठ खेळत असे मठात गेल्यावर सारी पाठाचा डाव आजही भक्तांना दाखवण्यात येतो अशी तुळजा भवानी सारंग पाठ डाव कशी खेळते सांगा मला अंबा उद उद बोलते डाव सोकट्याचा खेळते 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 मांडली सारंग पाटावर डाव खेळतो भोळा शंकर कवडी मांडली सारंग पाटावर डाव खेळतो भोळा शंकर कवडी वरच्यावर झेलती डाव सोकट्याचा खेळती आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती भारतीच्या आंबा जाऊन मठात होती आंबा बसून डावात भारतीच्या आंबा जाऊन मठात दंग होती आंबा बसून डावात माळा गळ्यामधी सोबती डाव सोकट्याचा खेळते आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळते आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळते आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळते पाटच्या पायात मारून हाक समूळावरती मारून थाप पाटच्या पायात मारून हाक समूळावरती मारून थाप हाक अंबिकेला मारती डाव सोकट्याचा खेळती आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती
सुधा अंबा झाली या दाटी सुधा माला ग तुझ्या भेटी आरतीला अंबा झाली या दाटी सुधा माला ग तुझ्या भेटी फुल घेऊन ग शेवंती फुल घेऊन ग शेवंती डाव सोकट्याचा खेळती आंबा उदा उदा बोलती 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 डाव सोकट्याचा खेळती सोलापूरहून तुळजापुराला येताना येताना बालघाटाच्या कड्यावर कड्यावर एक अष्टपैलू वास्तू आहे आहे शिला घाटशिळ म्हणतात बरोबर आहे ज्यावेळी श्रीराम सीताला शोधित या भागामध्ये आले आले त्यावेळी याच शिळेवर याच शिळेवर बसून तुळजा भवानीशी भाषण केले केले भवानी मातेने श्री रामाला तेथूनच लंकेचा रस्ता सांगितला सांगितला देवीने श्री रामाला आशीर्वाद दिला दिला नंतर श्री राम रावणाचा वध करून करून सीतेसहित अयोध्येला परत जाताना पुन्हा याच घाट शिळेवर येऊन येऊन आंबाबाईला भेटले भेटले असा या घाट शिळेचं महत्व आहे असं तुळजापूरच्या दक्षिण दिशेला दिशेला बालघाटाच्या कड्यावर कड्यावर पापनाशी असे एक सुंदर ठिकाण आहे तेथे इंद्रायणी मंदिर आहे मंदिर आहे त्या मंदिरात एक कुंड आहे आहे तेच पापनाशी तीर्थ होय याच कुंडामध्ये बर इंद्रदेवाना आंघोळ केल्यावर पापमुक्त झाला होता झाला होता तुळजापुरात एक मंकावती वीर आहे वीर आहे त्याला विष्णू तीर्थ म्हणतात म्हणतात देवी मंदिराच्या पाठीमागे पाठीमागे मातंगी कुंड आहे आहा कुंडाचं महत्व असं आहे सांगा बर कि ऋतुमानाप्रमाणे कुंडातील पाण्याचा रंग बदलतो बदलतो येथे सर्व धर्माचे लोक स्नान करतात करतात भवानी मंदिराच्या दक्षिणेकडील बालघाटाच्या कडेवर कडेवर काळ भैरवनाथाचे फार प्राचीन मंदिर आहे मंदिर आहे देवीच्या मंदिराच्या उत्तरेकडे एक गणपतीचे जागृत मंदिर आहे मंदिर आहे त्याला पावणारा गणपती असे म्हणतात तो नवसाला खरोखरच पावतो पावतो अशी भक्ताची भावना आहे भावना आहे अशा प्रमाणे तुळजापुराचं महात्म फार थोर आहे थोर आहे आई अंबाबाई तुळजापुरामध्ये राहून राहून भक्तांना दर्शन देते देते भक्त लोक बर तिची सेवा करतात सेवा करतात तिच्या नावाचा गजर कसा करतात कसा करतात सांगा बरं आम्हाला उद उद बोला रावळात चला उद उद बोला रावळात चला कुणी वाजवा हलगी झांजा कुणी वाजवा हलगी झांजर आरती अंबाची चौघडा वाज वाजवा हलगी झांजर आरती अंबाची चौघडा वाज आरती अंबाची चौघडा वाज आरती अंबाची चौघडा वाज चौघडा वाज आरती अंबाची चौघडा वाज आरती अंबाची चौघडा वाज
गंगाच्या भोवती रांगोळीचा थाट गंगाच्या भोवती रांगोळीचा थाट कसला भगवी ध्वज कसला भगवी ध्वज आरती अंबाची चौघड वाज वाजवा हलगी झांगर आरती अंबाची चौघड वाज आरती अंबाची चौघड वाज आरती अंबाची चौघड वाज उदे उदे बोला रावळात चला उदे उदे बोला रावळात चला वाजवा हलगी झांगर वाजवा हलगी झांगर आरती अंबाची चौघड वाज वाजवा हलगी झांगर आरती अंबाची चौघड वाज 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 महाराष्ट्रामध्ये आदिमाया शक्तीची शक्तीचे प्रमुख साडेतीन पीठे आहेत ते आम्हाला सांगा बरं गुंदळी बा कोणची कोणची आहेत पहिले म्हणजे करवीरची महालक्ष्मी लक्ष्मी दुसरे तुळजापूरची भवानी भवानी व तिसरे माहूरगड येथील रेणुका देवी रेणुका देवी आणि अर्धे पीठ म्हणजे कोणची आहे बरं वणीची सप्तशृंगी देवी आहे बरोबर आहे तुळजा भवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे चैत्री पुनवेला तुळजा भवानीची जत्रा फारच मोठी भरते मोठी भरते त्याचप्रमाणे अश्विनीतील नवरात्र महोत्सव हा देवीचा मोठा उत्सव असतो असतो विजयादशमीच्या दिवशी देवी शिलांगणाचा सोहळा फार सुंदर असतो बरोबर आहे मंदिराच्या अंगणात अंगणात प्रत्यक्ष देवीची मूर्ती मिरविली जाते मिरवली जाते ज्या पालखीत देवी स्थानापन होते होते शिलांगण खेळते बरोबर आहे ती पालखी नगर हून दरवर्षी आदल्या दिवशी येते येते त्या पालखी बरोबर पलंगही असतो बरोबर आहे या पलंग पालखीची भव्य मिरवणूक मिरवणूक नवमीच्या मध्यरात्री तुळजापुराला निघते निघते गर्भद्वारातून पिपळाच्या पारापर्यंत ही मूर्ती देवीच्या पुजाऱ्याच्या हस्ते आणतात आणतात असा ह्या तुळजा भवानीचा महिमा फार मोठा आहे तेव्हा भक्तांनो अंबाबाईचा उदय उदय म्हणून म्हणून आपण सर्वजण मिळून आरती करूया करूया माय शीत पालव घर तांदळाची खीर ग माझे माय